जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। दुसरा अर्धा अर्धा आहे, तुम्ही आलाय। ओके, 45 वर्ष ऍक्टिव्ह आहे। आधी त्या वेगळ्या पद्धतीने केला, आय मीन जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। संदीप मगदू, उमेश केळकर, मारुती उमेश केळकर। संदीप मगदू, उमेश केळकर, मारुती। सभा सुद्धा विधानसभा सभा करत तुमच्यासारखीच तो पाय भोसे मरवडेला सुरेश पवार गुरुजी, सुरेश पवार गुरुजी मी तिथं प्रमुख पाहून राहतो। बरोबर बरोबर। नाही मला आता तिथे कोण माहित नाही, मला टेक्निकलचं कोण बघतंय ते मी जरा चेक करते। तुमचा निरोप देतो ना भाऊंना तिथे। सभा सुद्धा विधानसभा सभा करत तुमच्यासारखीच तो पाय उमेश केळकर। संदीप मगदू, उमेश केळकर। वारकऱ्यांबद्दलची आपली एक जुनी क्लिप फिरवली जाते। नाही नाही, ती क्लिप ही जाणीवपूर्वक केलेला भाजपने केलेलं षडयंत्र आहे। मुळात जो सच्चा वारकरी आहे तो असा विपर्यास करण्यापेक्षा चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारेल किंवा तो तर्काच्या आधारावरती चर्चा करण्याचं आव्हान देईल, तो वाद घालेल, परंतु तो असा विचित्र किंवा अमंगल अभद्र भाषा वापरणार नाही। मुळात हे भागवत संप्रदायाचे वारकरी नाही आहेत, हे मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत। त्यामुळे भागवत संप्रदाय वेगळा, मोहन भागवत संप्रदाय वेगळा, असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। आणि भारतीय जनता पार्टीच्या भक्तुल्यांनी आपापल्या पोस्टवर जे काही हे सगळं शेअर केलं, आपापल्या पेजवर जे शेअर केलं, गेल्या 15 वर्षात त्यांना हे सुचलं नाही। त्यांना 15 वर्षानंतर आताच का बरं जाणीव झाली? कारण आता त्यांना जे प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरं सुचत नाही आहेत, त्यामुळे त्या उत्तरांना फाटा देण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचली जातात। मुळात चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य असेल किंवा प्रसाद लाडांचं वक्तव्य, सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य, राज्यपाल हटावासाठी आम्ही काढलेले मोर्चे, या सगळ्यांना झाकळून टाकण्यासाठी ठरवून अशा पद्धतीच्या क्लुप्त्या करण्याचा केविलवाना प्रयत्न टीम देवेंद्रजींकडून चालू आहे। परंतु तरीसुद्धा मी देवेंद्रजींचे खूप आभार मानते की देवेंद्रजी आपण मला माझ्या स्वतःच्या कुवतीची कल्पना आणून दिली, आपण मला माझी किती कुवत आहे त्याचा अंदाज आणून दिला की मी एक साधारण तुमच्या भाषेतलं 4 महिन्याचं बाळ, शिवसेनेत 4 महिन्याच्या बाळाने तुम्हाला जर इतकं सळो की पळो करून सोडलं असेल तर देवेंद्रजी विचार करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 30-30 वर्ष काम करणारे जे इथले निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या पोटात तुम्ही केलेल्या कूटनीतीबद्दल, कपटनीतीबद्दल, षडयंत्र आणि छळवादी राजकारणाबद्दल किती राग असेल, तो राग येणाऱ्या काळात बॅलेट बॉक्समधून व्यक्तच होणार आहे। तुम्ही जे शब्दांचं वगैरे जे नाटक सुरू केलं आहे ना, या नाटकाला कुणीही भीक घालणार नाही, कारण सध्या मीडिया काही ठराविक असा जो काही आहेत, म्हणजे आमच्याकडे अर्णव गोस्वामी टाईपचे काही लोक, तर ते कदाचित तुम्हाला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा घुळवून दाखवतील, पण अजूनही सच्ची बांधिलकी असणारे पत्रकार, सच्ची बांधिलकी असणारी माध्यमं, आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना तितक्याच ताकदीने उभे राहिलेले काय म्हणता येईल त्याला, पुरोगामी लोक, विचारवंत लोक, किंवा कुणी केला प्रयत्न? भाजपनेच, आम्ही नाही, भाजपच प्रयत्न करत आहे। हे कधी आमच्या एकनाथ भाऊंना कळेल तो सुदीन म्हणावा। एकनाथ भाऊंच्या हे लक्षात यावे लागेल की भाजपच ट्रॅप टाकत आहे, भाजपच अडकवत आहे, भाजपच संपवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि असे झाले तर नवल नाही की उद्या एकनाथ भाऊंच्या सोबतच्या 40 पैकी 20 जणांना फोडून देवेंद्रजींनी जर आपल्या टीममध्ये सामील करून घेतले तर, कारण देवेंद्रजी उस बला का नाम है की येणाऱ्या काळात मोदीजींनासुद्धा पंतप्रधानपदाच्या दावेदारी करत आव्हान देणारे कोणी नाव असेल तर ते
देवेंद्रजी असेल हे भाजपच्या भक्तुल्यांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तितके लवकर भले असेल. होय आमचा थोडा चुकलाय, जाऊ द्या, सांगावं लागेल. दादा मागच्या वेळेला होतो आम्ही सोबत म्हणून 718 मतांनी तरी निवडून आलाय सा. आता जर असंच करत राहिलं तर पुन्हा अजून घरी बसताल. जरा दादा नीट वागूया, चला जरा पुन्हा लाईनीत येऊया, जरा सांगूया, जरा बोलूया, बहीण भावाचं जरा हितगुज असेल. तुम्ही ऐकतलच की काय असेल ते. 83 या माझ्या नेतृत्वाच्या पातळीच्या आहेत. कोणत्या पक्षाशी युती व्हावी किंवा न व्हावी हा कम्प्लिटली माझ्या पक्ष नेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे, त्यावर मी काय बोलणार. सांगोल्यात जात आहे आज काहीच अर्थ नाही दादा. ऐका ऐका, थांबा थांबा, शिळ्याकडेला उतरण्यात काहीच अर्थ नाही. मुद्दा हा आहे की तुम्ही आत्ताच्या रिलेव्हंट प्रश्नांना बगल देण्यासाठी चर्चा घडवता का. मुद्दा हा आहे, नाही मुद्दा हा आहे हे परिवर्तन कसं याच्यावरती किमान मी 150 वेळा इंटरव्ह्यू केलेत. 150 वेळा ते लोकशाहीवर केले, ते TV9 केले, ते ABP केले, ते Zee केलेत, याच्यावर 150 वेळा बोलून झाले. त्यामुळे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात अर्थ नाही. तुम्ही ज्या वेळेला सांगताना की आंबेडकर वेगळे हे वेगळे, मी हे सांगितलं पाहिजे की या पक्षाचं नामकरण प्रबोधनकार ठाकरेंनी केलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची नाळी एक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा आंबेडकर घराणं आणि ठाकरे कुटुंब एकत्र आणण्यासाठी आपण बॅकग्राऊंडला गीतेचं हा शिवसेनेत असतानाचा व्हिडिओ नाही आहे राजे हो. हा ते काहीही म्हणतील, अरे त्यांचं तर काय म्हणणं आहे. त्यांचं तर म्हणणं असंही आहे की ती बिचारी रिया जीव तोडून सांगते की येयू याने अनन्या उदास आहे, अनाया उदास आहे. पण हे ओढून ताणून सांगतायत. त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत. पण तिकडे राहुल शेवाळेच्या नावानं ती बिचारी शंख करते. त्यांचं तर असंही म्हणणं आहे की आम्ही त्याच्यातले नाही आहोत. पण सोलापूरचा जिल्हा प्रमुख श्रीकांत देशमुखाच्या हॉटेलच्या रूममधून ती मायमाऊली स्टेटस ओपन अप करून सांगते, त्याच्यावर बोला की अधिवेशनाचा काळ तर वाया जातोच जातो. मुळात यांना अधिवेशनात चर्चाच होऊ द्यायची नव्हती. 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला यावरती त्यांना चर्चाच करायची नव्हती. बरोबर क्लीन चीट दिल्या तुम्ही, 15 लोकांना क्लीन चीट देता, त्यावरती चर्चा करत नाही. आणि जी माणसं बोलणारी आहेत, काय चुकलं होतं त्या दिवशी सन्माननीय अजितदादांनी किंवा विरोधी पक्षनेते असतील या सगळ्या लोकांनी फक्त एकच मागणी करत होते की शिवसेनेच्या वतीने भास्करराव जाधवांना बोलू द्या, भास्करराव जाधवांना बोलू द्या. असं म्हटल्यावर तुम्ही एक डा वागता की सगळ्याच लोकांना सस्पेंड करायचं, त्यांना करणं शक्य नाही. म्हणून तुम्ही जयंतराव पाटलांना तुम्ही सस्पेंड करायचं करता. ज्या जयंतराव पाटलांची अख्खी कारकीर्द बघितली तर अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी राजकारणाची कारकीर्द आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने लोक बघतात, लोक विसरत नाहीत. नाही नाही, एक लक्षात घ्या, मी सांगते आपल्याला. माझी हयात आंबेडकरी चळवळीत गेली आहे. मला गुजरात दीवदमन सरकारने डॉटर ऑफ बाबासाहेब पुरस्कार दिला. मी बाबासाहेबांच्या चरित्र साधने प्रकाशन समितीची सदस्य आहे. बाबासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो यात काहीच असं वेगळं अलौकिक किंवा वेगळं काही मांडलं आहे असं अजिबात समजायचं कारण नाही. हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं सातत्याने म्हटलं जातं. बाबासाहेबांचं जन्मस्थळ आजही आंबाडवेमध्ये आहे, जिथे सकपाळांची 13 घरं आहेत. त्यामुळे राऊत साहेब जेव्हा म्हणतात की बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र हो, त्याचा गजब करण्याचं काय कारण. जन्मस्थान चुकीचं सांगितलेलं आहे. मुळात त्यावेळेचा प्रसाद लाड जे आहेत, प्रसाद लाड असतील, सुधांशु त्रिवेदी असतील, कोश्यारी असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, यांचे जे बोलण्याचे हेतू आहेत ते फार वेगळे आहेत. यांचे हेतू काय आहेत, यांना महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ताराराणी अहिल्यादेवी होळकर हे सगळेच महापुरुष यांना मोडीत काढायचेत, यांना फक्त आणि फक्त गोळवलकर आणि हेडगेवार ठेवायचे. त्यांना गोळवलकर आणि हेडगेवारांचा महाराष्ट्र ठेवायचा आहे जो अजिबात इथली लोक खपून घेणार नाहीत. हा फरक आहे. संजय राऊत साहेब हे महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांचा आदर करणारे आहेत. आणि याचं द्योतक म्हणून मी आपल्याला म्हटलं पाहिजे की 14 सेकंदाची 15 वर्षापूर्वीची क्लिप दाखवून जे आशिष शेला राजीनाम्याची मागणी करतात त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू करावीशी वाटते की त्यांच्या पक्षातले चंद्रकांत पाटील ज्या वेळेला बाबासाहेबांबद्दल बोलतात किंवा कोश्यारी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात आणि धडधडीत बोलतात त्यावेळेला 13 दिवसीचं मात्र त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे की काय, त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि त्यावर मात्र ते राजीनाम्याची चकार भाषा करत नाहीत. आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून ही धंदा बंद करावा त्यांनी. त्यामुळे शिवसेनेतारखा आहे त्याचा विचार फार गंभीरतेने केला पाहिजे की ज्या काही पद्धतीने
ज्या काही पद्धतीने आत्ता सुब्रमण्यम स्वामी स्टेटमेंट देत आहेत हे फार विचार करण्यासारखं आहे. कारण मोदीजींच्याही आधीपासून भाजप घडवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, हयाती घालवल्या, त्यांच्यापैकी एक असणारे, परंतु आत्ता मोदीजींच्या अत्यंत सर्वंकष सत्ताकेंद्री स्वभावामुळे अडवाणींसारखेच साईडलाईन झालेले ते नेते आहेत. त्यामुळे ते जे स्टेटमेंट करत आहेत ते खूप अभ्यासपूर्ण करत आहेत. मोदी कोई हिंदुत्ववादी नेता नहीं है या मोदी बिल्कुल ही बुद्धिमान नहीं है, रावण बड़ा बुद्धिमान था, हे स्टेटमेंट फार महत्त्वाचे स्टेटमेंट आहे आणि हे विचार करण्यासारखे आहे. मला वाटतं सुब्रमण्यम स्वामी बोलल्यानंतर तरी भाजपमधल्या काही भक्तुल्यांना जाग येईल.